very good morning to all very good afternoon to all very good evening to all very good night to all in this lecture we will discuss molar specific heat capacity by law of equipartition of energy for polyatomic gas in last two lectures we have discussed molar specific heat capacity by law of equipartition of energy फॉर मोनो ऑटोमिक गैस एंड फॉर डाय ऑटोमिक गैस इन दीस लेक्चर वी विल डिस्कस फॉर क्वालि ऑटॉमिक गैस सो सी मोलार स्पेसिफिक हिट कपैसिटी का स्पेसिफिक हिट कपैसिटी अपने कहीं दोन मोलर स्पेसिफिक हिट कपैसिटी है एक सीपी दूसरी सी वी सीपी मोलर स्पेसिफिक हीट कपैसिटी ऐट कॉन्स्टंट प्रेशर सी वी मोलार स्पेसिफिक हीट कपैसिटी ऐट कॉन्स्टंट वॉल्यूम तो मोलार स्पेसिफिक हीट हिट कपैसिटी का टोटल हीट सप्लाइड टोटल हीट सप्लाइड टू इंक्रीज वन डिग्री सेल्सियस और टू इनक्रीज वन डिग्री केलविन टेम्परेचर ऑफ दॅट सबस्टन्स अँड दॅट सबस्टन्स इज ऑफ वन मोल तो सबस्टन्स किती असला पाहिजे वन मोल असला पाहिजे त्याच वेळेस त्याला आपण म्हणतो मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय असेल टोटल हीट सप्लाइड टू गॅस और टोटल हीट रिक्वायर्ड टू रेज टेम्परेचर बाय वन डिग्री सेल्सिअस ऑर बाय वन डिग्री तिथे असेल स्पेसिफिक हीट कपॅसिटी तर पहा तुम्हाला समजलं असेल मुलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सीपी अँड सी म्हणजे काय हे आपण मागच्या दोन लेक्चर मध्ये पण डिस्कस केला आहे इथे पण डिस्कस केलं आहे तर नेक्स्ट लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणजे काय लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी किंवा इक्वल अलोकेशन ऑफ एनर्जी अमंग द सिस्टम अमंग दी सिस्टम म्हणजे क्लासमध्ये जर कुणाचा बड्डे असेल तर सर्वांना सेम चॉकलेट्स आपण डिस्ट्रीब्यूट करतो कुणाला एक कुणाला दोन कुणाला तीन अशा देत नाही सर्वांना एक एक दॅट इज इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ चॉकलेट्स दॅट इज सिमिलर टू इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी अमंग द सिस्टम म्हणजेच लॉ ऑफ इक्वी ऑफ एनर्जी देन फॉर पॉली ऑटोमिक गैस पॉली ऑटोमिक गैस पॉली ऑटोमिक गैस दी मॉलिक्यूल्स, दी मॉलिक्यूल्स, विच हैज मोर देन मोर देन टू एटम्स मोर देन टू एटम्स एग्जाम्पल, एच सी एन एक तीन, मोर देन टू थ्री है ओ, टू, इत थ्री है देन एन एच थ्री इतने फोर थ्री प्लस वन फोर ऍटम्स पा मॉलिक्यूल्स विच हॅज मोर दॅन टू ॲटम्स दोन पेक्षा जास्त आटम असणारे इथे तीन आहेत इथे तीन आहेत इथे चार आहेत इथे तीन आहेत म्हणजे सर्वजण पहा याला आपण काय म्हणतो पॉलीअटॉमिक गॅस पॉली ऑटॉमिक गॅस तर आपल्याला इथे पॉली ऑटॉमिक गॅसचं डिस्कशन करायचं नाहीये जस्ट तुम्हाला नॉलेज असावं म्हणून आपण पॉलिटॉमिक गॅस असं हेडिंग दिलं आहे तर त्या हेडिंगचं कन्वर्जन कशात करत आहोत पहा फॉर ट्राय ऑटॉमिक गॅस पहिलं लेक्चर मोनो ऑटॉमिक गॅस दुसरं लेक्चर डाय ऑटॉमिक गॅस तिसरं लेक्चर ट्राय ऑटॉमिक गॅस पण हा जो ट्राय ऑटॉमिक गॅस असेल तो असेल नॉन लिनियर एक एक वर्ड लक्षात ठेवा ट्राय म्हणल्यानंतर पहा दिस इज नॉन लिनियर वन टू थ्री दिस इज लिनियर तरापन एचा मदे, मुलार आड आड तर आपण याच्यामध्ये मोला स्पेसिफिक हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड ॲट कॉन्स्टंट वॉल्यूम फाईन करणार नॉन लिनियरसाठी तर इथून पुढे जे पण डिस्कशन होईल ते नॉन लिनियर ॲटॉमिक गॅससाठी असेल तर पहा इथे फोर ॲटम्स आहेत इथे थ्री आहेत इथे थ्री आहेत इथे थ्री आहेत आहे। म्हणजे हा ट्राय ॲटॉमिक सॉरी हा ट्राय ट्रायऑटॉमिक हा ट्राय ट्रायऑटॉमिक अजून एक ओ थ्री ट्रायऑटॉमिक नॉन लिनियर गॅस इथे दोन पेक्षा जास्त ऍटम्स असल्यामुळे याला आपण पॉली ऑटॉमिक गॅस पण म्हणू शकतो तर चला मग ऍक्च्युअल डिस्कशन सुरू करूया फर्स्ट ट्राय ट्रायऑटॉमिक गॅस हे असेल स्ट्रक्चर इथे एक इथे एक इथे एक तर हा असेल ओ थ्री ओ थ्री तर पहा हा ओ थ्री इकडे जाऊ शकतो यस जाऊ शकतो इकडे जाऊ शकतो यस जाऊ शकतो इकडे जाऊ शकतो यस जाऊ शकतो एलॉन्ग एक्स एक्सिस, एलॉन्ग वाय एक्सिस, एलॉंग जेड एक्सिस, तो जाऊ शको पहा यन मोल ऑफ गैस यन मोल ऑफ गैस सेम, सन मोल ऑफ गैस टेम्परेचर कॉन्स्टंटे गैस को त्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम ड्यू टू लेशनल मोशन डिग्री ऑफ फ्रीडम ड्यू टू ट्रांसलेशनल मोशन तो ड्रॉ करा दिस नॉन लिनियर लिनिअर ट्रायऑटमिक गैस दट इज ओ थ्री एक दीन ओ थ्री तरी पहा दिस ओ थ्री कैन गो इन दिस वे कैन गो इन दिस वे कैन गो इन दिस वे सो एलोंग एक्स एक्सिस अलॉग वाय एक्सिस अलॉंग झेड एक्सिस म्हणजे हा ओ थ्री तिन्ही मध्ये मू होऊ शकतो त्याला इकडे जाण्यासाठी फ्रीडम आहे त्याला इकडे जाण्यासाठी पण फ्रीडम आहे त्याला इकडे जाण्यासाठी पण फ्रीडम आहे म्हणजेच ट्रान्सलेशनल मोशन मध्ये डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत डी ओ एफ थ्री आलं लक्षात नेक्स्ट तर पहा टोटल एनर्जी असोसिएटेड विथ दिस मॉलिक्यूल किती असेल या डायरेक्शनमध्ये हाफ एम व्ही एक्स स्क्वेअर डायरेक्शन मध्य हाफ एम वी वाई स्क्वेर या डायरेक्शन मधे हाफ एम व्ही जेड स्क्वेर पहा दिस इज क्वाड्रेटिक टर्म दिस इज क्वाड्रेटिक टर्म दिस इज क्वाड्रेटिक टर्म वी नो दैट ईच क्वाड्रेटिक टर्म कॉन्ट्रीब्युट्स जर मागचे दोन लेक्चर समजले असतील आणि हे तुम्हाला फाईंड करता येत असेल तर हे लेक्चर नाही पाहिलं तरी चालेल इच कॉर्ड्रॅटिक टर्म कॉन्ट्रीब्युट्स हाफ केवी टी एनर्जी तर पहा इक्वेशन हे टोटल एनर्जी किती असेल मग याच्यासाठी हाफ केबीटी ये हाफ केबीटी हाफ केबीटी हाफ KBT प्लस हाफ KBT प्लस हाफ केबीटी थ्री बाय टू के बी टी ट्रांस लेशनल मोशन पहा जनरल फॉर्मुला का है मोनो ऑटॉमिक गॅस डायऑटॉमिक गॅस अँड नॉन लिनियर ट्राय ट्रायऑटॉमिक गॅस सर्वांसाठी इथपर्यंत सेमच आहे दॅट इज ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन सर्वांमध्येच दिस मुमेंट इज अलाउड इज वी वॉट नेक्स्ट डिग्री ऑफ फ्रीडम ड्यू टू रोटेशनल मोशन ड्यू टू रोटेशनल मोशन तर पहा मग दिस इज ट्राय ऑटॉमिक नॉन लिनियर तर पहा इथे अबाउट दिस एक्सिस

कि रोटेशनल काइनेटिक एनर्जी अबाउट वाई वायक्सि कि हाफ आय वाय स्क्वेर सिमिलरली सेकंड दिस इज ट्राय एटॉमिक नॉन लिनियर गैस दिस इज जेड एक्सिस

जेड काइनेटिक एनर्जी दैट इज ड्यू टू रोटेशन हाफ आई जेड उमेगा जेड स्क्वेर देन थर्ड दिस इज ट्रायऑटॉमिक नॉन लिनियर this is x axis so about x axis also it can rotate in this way in this way omega x moment of inertia about x axis ix the kinetic energy due to rotation about x axis is half ix omega x स्क्वेअर तर पहा म्हणजे हा जो थ्री आहे हा अबाउट एक्स ॲक्सिस रोटेट होऊ शकतो अबाऊट वाय ॲक्सिस रोटेट होऊ शकतो अबाऊट झेड ॲक्सिस रोटेट होऊ शकतो म्हणजे याला इथे रिस्ट्रिक्शन नाहीये हा कुठल्याही ऍक्सिस अबाऊट तो रोटेट होऊ शकतो त्यामुळे इथे डिग्री ऑफ फ्रीडम किती असतील डिग्री ऑफ फ्रीडम ड्यू टू रोटेशनल मोशन थ्री आणि इथे डिग्री ऑफ फ्रीडम ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन किती आहेत थ्री इथे पण थ्री इथे पण थ्री तर पहा थर्ड वी नो दैट डिग्री ऑफ फ्रीडम ड्यू टू वाइब्रेशनल मोशन हाथ थ्री तो युन डिस्कस करना नहीं कारण एट हाई टेम्परेचर फत एक्टिव आता एट रूम टेम्परेचर कसे असतात ते ऍट रूम टेम्परेचर ऍक्टिव्ह नसतात त्यामुळे डिग्री ऑफ फ्रीडम ड्यू टू व्हायब्रेशनल मोशन ऍड करण्याची गरज नाहीये तर पहा मग टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती झाल्या टोटल डिग्री ऑफ

टोटल एनर्जी टोटल एनर्जी किती असेल मग टोटल एनर्जी और टोटल इंटरनल एनर्जी तर पहा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये किती आहे थ्री बाय टू केवी टी त्याचप्रमाणे रोटेशनल मोशन मध्ये किती असेल अबाउट एक्स ऍक्सिस अबाउट ऍक्सिस अबाउट झेड ऍक्सिस तिथे पण किती असेल थ्री बाय टू बी टी किती असेल थ्री बाय टू केबी टी म्हणजे याचा एक हाफ केवी टी याचा एक हाफ केबी टी आणि याचा एक हाफ केबी टी सॉरी याच्यासाठी एक हाफ के बी टी याच्यासाठी एक हाफ के बी टी याच्यासाठी एक हाफ के बी टी तर टोटल किती असतील हाफ 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 म्हणजे थ्री बाय टू के बी टी म्हणजे इथे असेल थ्री बाय टू के बी टी एनर्जी रोटेशनल ही असेल एनर्जी ट्रान्सलेशनल मोशन एनर्जी इन रोटेशनल मोशन तो ऐड आप टोटल एनर्जी ई इज़ इक्वल टू ई ट्रांसलेशनल प्लस ई रोटेशनल ई इज इक्वल टू थ्री बाय टू के बी टी ई आर इज इक्वल टू थ्री बाय टू के बी टी टोटल कि सिक्स बाय टू के बी टी दॅट इज थ्री के बी टी तर पहा ई इज इक्वल टू थ्री के बी टी ब्रॅकेटमध्ये लिहायला विसरू नका दिस इज फॉर दिस इज फॉर लिया फॉर वन मॉलिक्यूल पार झालं पाहिजे देन ई इज इक्वल टू थ्री के बी टी इ टू यन लिया फॉर यन मॉलिक्यूल्स डिस्कस करत मी कारण कर थर्ड टाइम रिपीट होता है तो पहा सेम लॉजिक या एन ची वैल्यू किन इज इक्वल टू यन इन टू एन एन मे नंबर ऑफ मोल्स आपण काय करत आहोत मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी फाईन करत आहोत त्यामुळे हे इक्वेशन कशासाठी आहे फॉर यन मॉलिक्यूल्स ते इक्वेशन आपल्याला कन्वर्ट करायचं आहे फॉर मोल्स मध्ये त्याच्यासाठी हे माहित आहे तुम्हाला वन मोल म्हणजेच एन ए टू मोल मजे टू एन ए थ्री मोल थ्री एन ए फोर मोल फोर एन ए तो यन मोल एन एन ए मॉलिक्यूल्स इतने एवडे मॉलिक्यूल्स इत एन ए मॉलिक्यूल्स इतने थ्री एन ए मॉलिक्यूल्स इतने फोर एन ए मॉलिक्यूल्स इतने एन एन ए मॉलिक्यूल्स म्हणजेच हे काय आहे व्हॅल्यू ऑफ कॅपिटल येन म्हणजेच आपण इथं लिहिलं आहे एन इज इक्वल टू एन इन टू एन ए इन टू एन ए तर चला मग हे इथे आपण ठेवूया आपल्याला भेटेल ई टोटल इंटरनल एनर्जी इज इक्वल टू यू असं पण कुठे कुठे डिनोट केलेलं असेल ई इज इक्वल टू थ्री के बी टी इन टू यन ची व्हॅल्यू यन एन ए हा एन इथे थ्री के वी एन ए हा ब्रॅकेटमध्ये टी एकटाच बिचारा बाहेर

अहोगॅड्रोस नंबर हे सर्व लिहित बसत नाही आहे हे माहिती आहे तुम्हाला तर के बी इंटू e एन ए के बी इंटू एन ए या ब्रॅकेटच्या जागेवर आर आपण पुट करू शकतो देअर फॉर ई इज इक्वल टू एन इंटू थ्री आर हा टी बरोबर एन इंटू थ्री आर टी आता इथे आपण लिहू शकतो दिस इज टोटल इंटरनल एनर्जी फॉर फॉर दिस एन मोल एन मोल मोलसाठी एवढी एनर्जी तर एका मोल साठी किती एन इज इक्वल टू वन मोल सिंपल टू थ्री लिहायचे फॉर वन मोल भेटली म्हणजेच मोलार स्पेसिफिक कपॅसिटी कॅपॅसिटी पी अँड सी व्ही फाइंड करण्यासाठी आपल्याला एक इक्वेशन हवं होतं ते इक्वेशन म्हणजे हे इक्वेशन जे डिफाईन करत असेल फॉर वन मोल तर नाव डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू टी ई बाय डी टी इज इक्वल टू थ्री आर कॉन्स्टंट थ्री आर डी टी बाय डी टी कई बाय डीटी परत अपना महित है डी क्यू इज इक्वल टू डीई डिवाइड करा बायी डीटी एट कॉन्स्टंट वॉल्यूम वॉट इज दिस रेट ऑफ चेंज ऑफ हीट सप्लाइड दिस इज रेट ॲट विच हीट इज सप्लाइड आणि याला आपण काय म्हणतो ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असल्यामुळे सी व्ही इज इक्वल टू डीई बाय डी टी हे पाठ करून ठेवा या टॉपिकमध्ये खूप महत्वाचं आहे डीई बाय डी टी इज इक्वल टू सी व्ही तुम्हाला कुठे कुठे असं दिसेल यू बाय डी टी घाबरू नका ई म्हणजेच यू यू म्हणजेच ई आहे यू यू आहे पण दोघांचा अर्थ एकच आहे इंटरनल एनर्जी तर पा ई बाय डी टी ई बाय डी टी काय आहे सी व्ही तर करा इथे हे इथे ठेवा इथून मग आपल्याला असं भेटेल सी व्ही इज इक्वल टू थ्री आर दिस इज दिस इज आर स्पेसिफिक हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट वॉल्यूम दॅट इज सी वी इज इक्वल टू थ्री आर त्यानंतर आपल्याला माहित आहे माहेरचे रिलेशन वॉट इज माहेरचे रिलेशन सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर दिस इज माहेरचे रिलेशन म्हणजेच मेयर्स रिलेशन ऍक्च्युली इट इज मेयर्स रिलेशन तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी माहेर रिलेशन असं म्हणत आहे सी पी मायनस सी व्ही इज इक्वल टू आर वी नो दॅट सी वी इज थ्री आर सो सी पी इज इक्वल टू आर प्लस सी व्ही आर प्लस सी व्ही थ्री आर फोर आर सी पी and this is molar molar specific heat capacity at constant pressure cp तर आपला cp भेटला आहे cv पण भेटला आहे म्हणजे मोलार स्पेसिफिक हीट कपैसिटी एट कॉन्स्टंट प्रेशर एंड एट कॉन्स्टंट वॉल्यूम अपन फाइंड के लिए यूजिंग लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी दस वी हैव सीपी एंड सी वी सीपी इज फोर आर सी वी इज थ्री आर फॉर लिया यह महत्वाचार फॉर ट्राय ऑटोमिक नॉन लिनियर गॅस हे फक्त आणि फक्त यालाच हे अप्लिकेबल असेल कुठेही यूज करू नका म्हणून आपण तीन लेक्चर घेतले आहेत फॉर मोनो ऑटॉमिक वेगळं फॉर डायऑटॉमिक वेगळं आणि साठी वेगळं आता तीन वेळेस मी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही हा ऍटम चेंज झाला तर तुम्ही प्रोसिजर फॉलो करून सी पी एड सी वी फाइन करू शकता नो डाऊट स्मॉल असाइनमेंट देतो नंतर विसरून जातो मी ट्राय ऑटॉमिक नॉन लिनियर गॅस इथं आपण फाइंड केला आहे तर तुमच्यासाठी ट्राय ऑटॉमिक लिनियर गॅस याच्यासाठी तुम्ही सी पी अँड सी व्ही फाईंड करायच्या आहेत क्वेश्चन मार्क तर पहा ऍडियाबॅटिक एडिया बॅटिक कॉन्स्टंट इट इज गॅमा इज इक्वल टू सी पी बाय सी व्ही सी पी फोर आर सी व्ही थ्री आर फोर बाय थ्री ॉइंट थ्री थ्री ग्यामा फॉर ट्राय ऑटॉमिक नॉन लिनियर गॅस हे लक्षात ठेवा हे इथे आणू नका इथे बरोबर आहे परत एकदा लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला टोटल एनर्जी म्हटल्यानंतर ई इज इक्वल टू एन इन टू एफ डिवायडेड बाय टू इन टू आर टी विसरू नका दिस एन मोल्स एफ डिग्री ऑफ फ्रीडम पहा हे इक्वेशन सी पी अँड सी वी म्हणजे काय मोलार हीट, मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहेत म्हणजेच फॉर वन इथे ठेवा वन एफ फॉर ट्राय ऑटॉमिक नॉन लिनियर गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती आहेत सिक्स ठेवा येते एनर्जी किती येते ते पहा वन सिक्स डिवायडेड बाय टू आर टी किती येईल थ्री आर टी पहा थ्री आर टी हेच आपण डिराईव्ह केलं आहे सीयर इज इक्वल टू थ्री आर टी पहा मोनो डाय ट्राय इथे नॉन लिनियर डिग्री ऑफ फ्रीडम इथे थ्री डायमध्ये फाईव्ह ट्राय ऑटॉमिक नॉन लिनियर सिक्स यूज दिस फॉर्मुला, फॉर वन मोल वन मोल वन मोल वन मोल किती येईल ई इज इक्वल टू थ्री बाय टू आर टी तिथे जाऊन पहा हेच इक्वेशन आहे हाच फॉर्म्युला आहे इथे फायव्ह बाय टू आर टी